भारत यंदा स्वातंत्र्याचा 75वा महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना हर घर तिरंगा मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. ही मोहीम म्हणजे आझादी का अमृत महोत्सव मधील सर्वात महत्वाचा भाग आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हा उत्सव 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान साजरा होणार असून हर घर तिरंगा या मोहिमेला 2 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. हर घर तिरंगा मोहिमेचा महत्वाचा हेतू हा लोकांना त्यांच्या घरावरती राष्ट्रध्वज फडकावा असा आहे. 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी आपापल्या घरावरती तिरंगा फडकावा या हेतून सरकारनं ही मोहीम सुरू केली असून या माध्यमातून देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तसेच या माध्यमातून भारतीय झेंड्या संदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी अधिकाधिक लोकांना जाणून घ्याव्यात असं सुद्धा यातून हेतू आहे. या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 ऑगस्ट 2022 रोजी देशातील लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती डिस्प्ले फोटो म्हणजे DP म्हणून तिरंग्याचा फोटो ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय देशातील शैक्षणिक संस्थांनी हर घर तिरंगा प्रश्नमंजुषा चित्रकला स्पर्धा आणि इतर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या माध्यमातून मुलांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होईल. आपल्या घरी झेंडा लावताना सर्वांनीच झेंड्या संदर्भातील नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर झेंड्या संदर्भातील 2002 सुधारित नियमानुसार राष्ट्रध्वज हा उलटा फडकवला जाऊ नये. राष्ट्रध्वज जमिनीवरती पडता कामा नये. राष्ट्रध्वज फाटलेला किंवा मळलेला असू नये. याशिवाय राष्ट्रध्वजाचा वापर अंगाभोवती गुंडाळण्यासाठी करू नये. त्याचप्रमाणे राष्ट्रध्वज रुमालावरती छापण्यासाठी कपड्यांवरती छापू नये. आपल्या घरात लावलेल्या झेंड्याचा फोटो नागरिकांनी हर घर तिरंगा .com वरती अपलोड करता येतील. याच वेबसाईटवरती नागरिकांना या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देखील डाउनलोड करता येईल. 1 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार 50 लाखाहून अधिक झेंडे छापून झाले असून या वेबसाईटवरती तिरंग्याभोवती 7 लाखाहून अधिक लोकांनी सेल्फी अपलोड केलेली आहे.